अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावे या मागणीसाठी 27 ऑगस्ट पासून पुन्हा मोहोळ नगर परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नमस्कार, मी नागेश वनकळसे. गेल्या महिनाभरापासून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय जे मंजूर झालेलं आहे ते रद्द व्हावं यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन झालेली आहे. त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण तालुका एकवटलेला आहे. त्या बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत. पाठीमागं आमरण उपोषण आमच्या 4 जिगरबाज सैनिकांनी केलं होतं लढवय यांनी. त्यामध्ये आमचे महेश भाईजी देशमुख, शिवरत्न गायकवाड, सत्यवानजी देशमुख, सत्यदादा सोलंकर यांनी 5-7 दिवस आणि पोटात अन्नाचा कर नसताना प्राणांतिक उपोषण केलं. त्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बैठक लावतो असं आश्वासन दिलं. परंतु आता 15 ऑगस्टला तसं ते आश्वासन होतं, आज 10-12 दिवस होऊन गेले पण वरून शासन स्तरावरून कुठलाही आदेश नाही, कुठलाही निरोप नाही. त्यामुळं आज परत एकदा आमचे मंगेश पांडे असतील त्यांनी आज वेगळं आंदोलन केलं होतं, विकीदादा देशमुखनं आंदोलन केलं होतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करत आहेत. वर तिकडं आमचे दीपक मेंबर आहेत, चंद्रराजजी चौरे आहेत, उमेशदादा पाटील, जयरावदादा टोपरे हे सर्वजण आपापल्या परिणामावर मुंबईची खिंड लढवत आहेत. पण अजूनही ठोस अशी काही दिशा दिसत नाही. त्यामुळं आज आमच्या रमेश बाळकृष्ण साहेबांनी पण एक अभिनव आंदोलनाचं आज आमच्या रूपात दिलं आहे, त्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर याची बैठक लावावी. यात काय जे काही गोड बंगाल आहे चुकीच्या पद्धतीनं अहवाल देऊन ते सादर केलेलं आहे तहसीलदार कार्यालयाचं ते रद्द व्हावं यासाठी परत एकदा आज जहा जिंकी पडली आहे. हे जर लवकर नाही मिटलं तर याचा वनवास करायला वेळ लागणार नाही याची दखल घ्या.